बातमी कोल्हापूरच्या दूधगंगा साखर कारखान्यासाठी 89% मतदान झालेले आहे. 56,000 पैकी 49,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. दूधगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीची उद्या मतमोजणी होते. 56 उमेदवारांचं भविष्य मतपेटीमध्ये कैद झालंय. हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील आणि धनंजय महाडिकांची प्रतिष्ठा तुफणाला लागली. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्यासाठी काल तब्बल 90% इतकं मतदान आहे ते झालेलं आहे. आणि त्यानंतर उद्या या सगळ्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आहे ती होणार आहे. सुवर्णभूमी हॉल या ठिकाणी ही सगळी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आणि त्यासाठीची तयारी आपण बघतोय कशा पद्धतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास 100 टेबलवर ही सगळी मतमोजणी प्रक्रिया असणार आहे. आणि त्यासाठी जवळपास 550 अधिक कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. ही सगळी मतमोजणी प्रक्रिया आता उद्या होणार आहे. त्यामुळे उद्या नेमकं मतदार कुणाला कौल देणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता साधारण या सगळ्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. सगळा निकाल हाती यायला रात्री उशीर होईल. मात्र तरी सुद्धा ही सगळी मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एकूणच ही सगळी प्रक्रिया आहे ती आता पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. आणि ही सगळी मतमोजणीची सगळी तयारी आता सुवर्णभूमी हॉल इथं पूर्ण झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.